नमस्कार अविनाशजींनी आज हा शो ऑर्गनाइज करून खूप मेहनतीने केलाय आणि तुमच्या सगळ्यांची त्याला साथ आहे. आणि हा सिनेमा ज्यांनी निर्माण केला रणदीपजी त्यांनी 2 वर्ष पूर्ण याच्याकरता दिलेले आहेत. अत्यंत मेहनतीने स्वतःचा पैसा वेळ सगळं खर्च करून आरोग्य धोक्यात आलं त्यांनी सिनेमा आपल्यापर्यंत आणलाय. मी पुन्हा तुम्हाला सांगतो त्यांनी त्यांचं काम केलंय, आपलं काम बाकी आहे. हा सिनेमा प्रत्येक हिंदू पर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करा, मित्रांना कळवा आणि उद्या नाही तर आजच बघा. हा आक्रमक प्रचार केला पाहिजे कारण एवढा सुंदर सिनेमा जर केवळ आणि आज ऑलरेडी याच्या विरुद्ध कटकारस्थळ सुरू आहेत. हा सिनेमाचे व्हॉट्सअप मधनं पाठवण्यात आले आहेत कॉपीज, त्याला आपण विरोध कंप्लेंट केलेले आहेत, पण पायरसी करून हा सिनेमा पाडायचा आणि मग बॉक्स ऑफिसला पैसे मिळाले नाही असं वातावरण तयार करून सिनेमा पाडायचा, हे जर आपण यशस्वी होऊ दिलं तर सावरकरांच्यावाला जो हिंदू समाजाचा प्रश्न होता ना आम्ही काहीच करणार नाही, ती परिस्थिती आज येऊ नये यासाठी. कारण आज या सिनेमाला ह्या कटकारस्थळांमुळे पायरसीमुळे जर काही यश मिळालं नाही तर तो दोष पुन्हा हिंदूंचा असेल. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी निष्ठेनी अगदी एक मिशन समजून याच्या परत लागा. तुम्हाला सिनेमा आवडला आहे याच्यात काही तुमच्या मी बसून बघत होतो, तुमचा रिस्पॉन्स बघत होतो. रणदीपजी आपने बहुत बढिया काम किया है, जबरदस्त, बहुत जबरदस्त. या ठिकाणी सावरकरांचे विचार पूर्ण जगभर पोहोचवणारे शरद पोंक्षे जे आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला उद्बोधन करावं. सर्वप्रथम रणदीपजींचं खूप खूप अभिनंदन, खूप धन्यवाद. अतिशय सुंदर सिनेमा बनवलाय. खर तर सावरकर 3 तासात मांडणं हे अशक्य गोष्ट आहे. जसं अमेरिकेमध्ये US एखादा मोठा विषय असतो त्याचे तो सिनेमा बनवतानाच त्याचे 5 सिक्वल 4 सिक्वल असं ते ठरवूनच बनवतात, जाहीरच करतात सावरकरांचे 4 भाग येतील म्हणून. तसं सावरकर हा विषय असा आहे की याचे एका सिनेमात बसवणं हे इम्पॉसिबल आहे. त्याला साधारण किमान 3 सावरकर चित्रपट, सावरकर 1, सावरकर 2, सावरकर 3 असं जर झालं तर खऱ्या अर्थाने त्याला पूर्ण न्याय मिळेल. पण 1 करताना त्यांची काय हालत झाली ते आपण पाहिले आहे, त्यामुळं फार कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपण सर्वजण एक काम करू शकतो, इथून गेल्यानंतर प्रत्येकाने ह्या सिनेमाची 5 तिकीटं काढायची आणि 5 माणसांना ती तिकीटं देऊन हा सिनेमा पाहायला पाठवायचं. आणि सोशल मीडियावर काही ना काही 4 वाक्य तुम्हाला जशी जमतील तशी तुमच्या पोस्टवरती लिहा आणि प्रत्येकाने सिनेमाला स्टार द्यायचा अधिकार काही फक्त पत्रकारांना नाही आहे. खरं तर स्टार सिनेमाचे ठरवण्याचा अधिकार हा ऑडियन्सला आहे, सामान्य प्रेक्षकांना आहे. प्रत्येकाने 10-10 स्टार 8-8 स्टार असे स्टार प्रत्येकाने आपल्या पोस्टवरती टाका आणि आता ठरवून टाका की मी 5 तिकीटं विकत घेईन आणि न बघितलेल्या 5 लोकांना ती तिकीटं देईन, जेणेकरून सगळे शो तुफान चालतील. बाहेर जे बोंबलायचं ते बोंबलू दे, काही फरक पडत नाही. आपली युनिटी, हिंदूंची युनिटी, सावरकर प्रेमींची युनिटी दाखवण्याची ही वेळ आलेली आहे. नाही तर बावटासारखी रस्त्यावरनं माणसं फिरत आहेत, त्यांनी काही घडत नाही आपण पाहिलंय. नाही काही बावट ठरवून फिरत होता त्याच्याने काही होत नाही, असलं फिरण्यापेक्षा लॉजिकली काय करता येईल, प्रत्येकाने 5 तिकीटं विकत घ्यायची, ती न बघितलेल्या 5 आजूबाजूच्या माणसांना द्यायची, त्यांना सांगायचं हे तिकीट घ्या, फुकट जाऊन सिनेमा बघून या. 5 तिकीटं 300 रुपयाला 1 तिकीट, 5 3 15 1500 रुपये आपण रणदीप हुडांसाठी खर्च नाही करू शकत. लॉजिक
13 करोडचा महाराष्ट्र मॅम थोडस 5 करोड सावरकर प्रेमी त्यातल्या फक्त 1 करोड लोकांनी 1500 रुपयाची तिकीट काढली. किती होतात सगळा पैसा यांचा फक्त महाराष्ट्रात निघेल. यांनी जे घर विकले ते पुन्हा त्यांना घेता येईल. सगळा सावरकर अख्खे माहीत असून सुद्धा आम्हाला सिनेमा बघता आम्ही पहिल्यांदा बघितला. डोळ्यातनं अनेक वेळा पाणी येत होतं. एक माणूस देशासाठी काय सहन करतो आणि ज्या ऑथेंटिकली ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचं वजन 30 किलो कमी केलं. मी पण एक कलाकार आहे, मी पण एक अभिनेता आहे, मला माहिती आहे अशा इतिहासातल्या भूमिका करत असताना काय हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात. ह्या सिनेमात जे शेवटी दर्शन झालं ना नथुराम गोडसेचं त्याची भूमिका मी 25 वर्ष केली आहे. मला माहिती आहे काय अवस्था असते नटाची ती. तर रणजीतजी अख्खा महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे, अजिबात काळजी करू नका, निश्चिंत राहा. हा सिनेमा सुपरहिट आहे, सुपरहिटच होणार. ह्याला कोणी किती फालतू लोक वन स्टार आणि काय वाटेल ते करायचं ते बोंबलू देत काही फरक पडत नाही. हाती चले अपनी चाल कुत्ते तो भोगते रहते.